कुलंबी तालुक्यामध्ये मंगळवारी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला असून शहरातील एक बँक कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. तर सद्यस्थितीमध्ये 10 जण हे बरे होऊन घरी गेले आहेत तर 6 रुग्णांवर उपचार सुरू आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न भाले यांनी दिली आहे. कोरोनाने शहरासह ग्रामीण भागात पाय रोवायला सुरुवात केली असून तालुक्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी एका बँक कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. तर मंगळवारी फुलंब्री शहरातील पहिला कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून खामगाव येथील रुग्णाचा 23 तारखेला मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्यात मृतांची संख्या 2 जाऊन पोहोचली आहे. तर 6 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर तालुक्यात आतापर्यंत 136 जणांचे स्वॅब घेण्यात आले. फुलंब्री शहरातील मंगळवारी एका 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर फुलंब्री शहरातील खुलताबाद रोड येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अतिसंपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबासह 16 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 15 लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आले तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. या बँकेमधील 12 कर्मचाऱ्यांचे आणि संपर्कात आलेल्या 6 जणांचे आज स्वॅब घेण्यात आले आणि तपासणीसाठी घाटे रुग्णालयात पाठवण्यात आले. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.